नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हिजी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो तलाठी भरतीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी येथे जाहीर झालेली आहे मित्रांनो आणि तुम्ही जर आतापर्यंत तुमच्या जिल्ह्याची यादी जर बघितली नसेल तर तुम्ही महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता आणि बघा मित्रांनो त्यासोबतच जे आहे एकूण तेवीस जिल्ह्यांची निवड यादी इथे जाहीर झालेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांची जी निवड यादी आहे ते येथे केव्हा प्रसिद्ध होणार तर यासंबंधी आपण सर्व माहिती बघा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहा वेळ वाया घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर पहा मित्रांनो सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता की महसूल विभागामार्फत जे आहे एक प्रसिद्धीपत्रक बघा जारी करण्यात आलेलं होतं आणि प्रसिद्धीपत्रकाचा विषय होता की महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाटे भरती सन दोन हजार तेवीस बाबत बघा निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे तर असा ऐकून जो आहे हा विषय होता मित्रांनो आणि यामध्ये एकूण यांनी तेवीस जिल्हे घेतलेले आहेत तर बघा प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय का म्हटलेलं आहे तर तर बघा विषयात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील मजूर विभागातील तलाटी गट क संवर्गाचे सरसेवा पदभरती दोन हजार तेवीसमधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे व भरतीचा पुढील टप्पा हा निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्याचा आहे व सोबतच जे क्षेत्र नसलेल्या तेवीस जिल्ह्याची तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या यादी व प्रसिद्धी यादी जे आहे प्रतीक्षा यादी प्रसिद्धी करण्यात येत आहे व महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे यांनी आणि याप्रमाणे जे आहे म प्रत्येक जिल्ह्याच्या नियुक्त करावयाच्या उमेदवारांची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीने सादर केलेली आहे तर पहा मित्रांनो आणि यासोबतच तुम्ही ते बघू शकता की एकूण तेवीस जिल्ह्यांचा बघा इथे यांनी रिझल्ट लावलेला आहे आणि जे तेवीस जिल्हे आहेत तर ते पण सुद्धा यांनी ते दिलेलं आहे तर त्यामध्ये बघा तुम्ही ते बघू शकता रायगड त्यानंतर रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी बीड लातूर जालना वर्धा नागपूर गोंदिया भंडारा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव आणि हिंगोली बघा इत्यादी जिल्ह्यांची निवड यादी यांनी प्रसिद्ध केलेली आहे जर तुम तुमचा जिल्हा जर यामध्ये जर येत असेल मित्रांनो तर तुमच्या जिल्ह्याची निवड यादी झालेली आहे मित्रांनो प्रसिद्ध तुम्ही ते बघू शकता सोबतच बघा राहिलेल्या जिल्ह्यांची आता निवड यादी केव्हा येणार तर पहा मित्रांनो तो जो प्रश्न आहे तो तर सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा सुप्रीम कोर्टामध्ये तो प्रलंबित आहे मित्रांनो आणि त्यामध्ये बघा आदिवासी जिल्हे जे आहेत अंतर्गत येणारे तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जे आहे आपल्याला त्याबद्दलची जी निवड यादी आहे ते बघायला मिळणार आहे तर त्यामुळे मित्रांनो जे पण जिल्हे सर पैसा अंतर्गत येतात त्या तेथील ते उमेदवारांना जे आहे थोडं वेट करावं लागणार आहे परंतु बघा हे जे तेवीस जिल्हे आहेत यांना लवकरच इथे सव्वीस जानेवारीला नियुक्तपत्र येथे देण्यात येतील तर पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत येत असतो धन्यवाद